प्लास्टिक बंदीला महाराष्ट्रासह मुंबईतही चांगला प्रतिसाद मिळतोय. प्लास्टिक बंदीची कारवाई करण्यासाठी पथकं फिरत आहेत. या कारवाईला विरोध करण्याचं आवाहनही केलं जात आहे. मात्र सावधान, अशा कारवाईला विरोध कराल तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. अनेकांनी 5,000 रुपये दंडही भरलाय. आता त्यावरून राजकारण सुरू झालंय. घाटकोपर मध्ये व्यापारी मंडळानं कारवाईला विरोध करायचं ठरवलंय. पालिकेच्या पथकाविरोधात त्यांनी सोमवारी घोषणाबाजीही केली. घाटकोपर पोलीस ठाण्यात 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एमजी रोड येथे बीएमसीचे अधिकारी प्लास्टिक बंदी असल्याने त्याबाबत कारवाई करण्यासाठी आले होते. तेथील व्यापाऱ्यांनी सदर कारवाईस त्यांचा विरोध केला आणि एकत्र जमून बीएमसीच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. त्यामुळे बीएमसीचे अधिकारी कारवाई करू शकले नाहीत व पोलीस ठाण्यास येऊन व्यापाऱ्यांच्या विरुद्ध दिलेली त्यांनी तक्रार दिली. भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्या दुकानातलं जे काय प्लास्टिक असेल ते एकत्र करून ठेवा, आम्ही ते कलेक्शन करून घेऊन जाऊ. पण त्याला पण ते लोक तयार नाहीत. आम्ही थांबतो म्हटलं पण त्याला पण ते लोक तयार नाहीत. आणि त्याच्यामुळे नंतर माहोल गरम झाल्यानंतर तिथे पोलिसांची जीप आली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला चला आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केलेला आहे. कारवाईला विरोध झाला म्हणून मुंबईत पहिला गुन्हा दाखल झालाय. सोशल मीडियावरही प्लास्टिक बंदीबाबत अनेक अफवा उठतायत. मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटोही टाकले जात आहेत. मात्र अशा अफवांमुळे संभ्रमच वाढतोय. ऑफिशियली कोई मैसेज नहीं मिला है कि ये टाल दिया है 3 महीने तक, तो हम लोग बैग का बिल्कुल यूज़ नहीं कर रहे. लेकिन वो लोग सब मैसेज लेके घूम रहे हैं उससे और ये मैसेज से बहुत ज़्यादा कन्फ्यूजन हो रही है कि ये बैंड हुआ है कि नहीं हुआ है, 3 महीने तक पोस्टपोन किया है कि क्या हुआ है. तो इससे हमें बहुत परेशानी हो रही है क्योंकि कस्टमर को लग रहा है हम बैग नहीं दे रहे, इसके लिए हम ऐसा बोल रहे हैं. और देखो ये तो अभी सोशल मीडिया ऐसा हो गया, एक मैसेज आता है तो लोग उसका कंटेंट नहीं समझ पा रहे हैं और बिगर कंटेंट समझ के उसको फॉरवर्ड कर रहे हैं. लेकिन आज की तारीख में मुझे लग रहा है कि ऐसा सिर्फ शायद कुछ आश्वासन दिया गया होगा लेकिन कोई ठोस बात इसके ऊपर नहीं हुई. प्लास्टिक बंदी बाबतच्या त्रुटी सनदशीर मार्गाने सोडवल्या पाहिजे. मात्र त्यासाठी जमाव जमवून दबाव आणण्याची गरज नाही. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या समस्यांना उत्तरं देण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांचीही बाजू ऐकली पाहिजे. न्यायालयात लढाई लढली पाहिजे. मात्र त्यासाठी कारवाई करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना त्रास देणंही योग्य नाही. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.